वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मी आज काय बनवले आहे। विशेष असे काही नाही, आळूची पाने आणि पालक मिक्स करून मी हे छानपैकी मस्त गोल आकाराची भजी बनवली आहेत आणि तीही अगदी कमी तेलामध्ये। आपण सेम भजी बनवतो त्याच प्रकारची ही भजी आहेत, वेगळं असं यामध्ये काही नाही। फक्त याला गोल आकार दिला आहे आणि एका विशिष्ट प्रकारच्या भांड्यामध्ये मी याला बनवलेलं आहे। हे बनवण्यासाठी तेल जे आहे ते अगदीच कमी लागतं, खूप जास्त असं तेल लागत नाही। अगदी 2 चमचे तेलामध्ये आपले ही सर्व भजी व्यवस्थित बनून तयार होतात। ज्यांना तेल खायचे नाही किंवा ज्यांना अतिशय कमी तेल खायचे आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे। या प्रकारच्या भजीमध्ये कुठल्याही प्रकारची टेस्टमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही, अगदी छान मस्त खमंग अशी टेस्ट येते, खायला तर खूप छान लागतात। चला तर मग रेसिपी स्टार्ट करूयात। या ठिकाणी मी 3 ते 4 आळूची पाने घेतली आहेत। ही आळूची पाने आपल्याला अतिशय मस्त अशी व्यवस्थित बारीक कट करून घ्यायची आहेत। पाने छान स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। ही जी पाने आहेत ती गावरान आळूची पाने घेतलेली आहेत। गावरान आळू ही नरड्यामध्ये तडतडत नाही म्हणून मी शक्यतो गावरान आळूचाच वापर करते। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला मस्तपैकी ही पाने जी आहेत ती व्यवस्थित अशी अतिशय बारीक आकारामध्ये कट करून घ्यायची आहेत। तुम्हाला जर थोडासा आकार मोठा ठेवू वाटला तर तुम्ही ठेवू शकता, पण शक्यतो आकार बारीकच ठेवायचा आहे। मस्तपैकी आता आळू कट करून झाली आहे। आळूची पाने तुम्ही जास्त किंवा कमी तुमच्या आवडीनुसार कशीही वापरू शकता, काही फरक पडत नाही। या ठिकाणी ज्या काही दांडे असतात आळूच्या त्याही मी सोलून यामध्ये टाकले आहेत। त्यानंतर एक मुठभर पालक घेतला आहे। पालकही छान स्वच्छ धुवून व्यवस्थित निवडून घेतला आहे। मुठभर पालक आणि 4 आळूची पाने असं मी प्रमाण ठेवलेलं आहे। कोणतंही प्रमाण कितीही घ्या किंवा कितीही कमी जास्त फरक करा असा विशेष असा कुठलाही काही फरक यामध्ये आपल्याला टेस्टमध्येही पडत नाही। पालक जी आहे तीही अतिशय बारीक आकारामध्ये व्यवस्थित चिरून घ्यायची आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, मध्ये कट केल्या आहेत म्हणून ते जास्त वाटत आहेत, पण 3 ते 4च हिरव्या मिरच्या आहेत आणि 4च लसूण पाकळ्या आहेत। थोडंसं यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मस्तपैकी खलबत्त्यामध्ये थोडासा ठेचा आपल्याला करून घ्यायचा आहे। ह्या ठेच्याने जी भजी आपण बनवतो त्याला टेस्ट जी आहे ती खूप छान आणि खूप मस्त अशी येते। तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता या ठिकाणी मी केलेला जो ठेचा आहे तो लगेचच मी एका छोट्याशा भांड्यामध्ये काढून घेतला आहे। अर्धा कांदा ॲड केला आहे। कांदा माझ्याकडे कमी होता म्हणून मी अर्धाच कांदा वापरला आहे। तुमच्याकडे जर जास्त कांदा असेल तर तुम्ही एक मोठा कांदाही वापरू शकता किंवा 2 कांदे जरी वापरले तरीही काही फरक पडत नाही, उलट भजींना टेस्ट खूप छान येते। पण सध्या कांदे खूप महाग झाले आहेत आणि माझ्याकडेही 2-3 दिवस पुरतील एवढेच कांदे शिल्लक होते, म्हणूनच मी अर्धाच कांदा वापरला आहे आणि तोही मी 2 वेळा करून टाकला आहे। आता पालक आणि आळू ही कट करून झालेली तीही या भांड्यामध्ये मी टाकून घेतली आहे। आता वरून आपल्याला थोडंसं बेसन पीठ टाकायचं आहे। या रेसिपीमध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाहीत। बेसन पीठ मी अगदी अर्धी वाटी एवढंच घेतलेलं आहे, खूप जास्त बेसन पीठ घेतलेलं नाही। जास्त बेसन पीठ असा आपल्याला वापरही करायचा नाही। मस्तपैकी आपल्याला पीठ आणि हे जे सर्व साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करण्यासाठी थोडासा वेळ जातो कारण आपण यामध्ये पाणी वापरत नाही, त्यामुळे मिक्स करायला खरंच थोडासा वेळ जातो। जेव्हा याला मीठ टाकल्यामुळे थोडेसे या पाण्यांना पाणी सुटते तेव्हा ते थोडेसे एकजीव झाल्यासारखे होते। साधारणपणे या ठिकाणी 3 ते 4 मिनिटाचा आपल्याला याला मिक्स करण्यासाठी वेळ लागतो, पण यामध्ये कुठलेही पाणी एक थेंबही आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, त्यामुळे याला अगदी नंतर पटकन कुरकुरीतपणा येण्यासाठी थोडासा फायदा होतो। जर तुम्हाला असं वाटलं की नाही तुम्हाला हे जमतच नाही किंवा हे तुमच्याच्याने एकजीव होतच नाही तर तुम्ही काय करा, अगदी थोडंसं म्हणजे 2 ते 3च थेंब पाण्याचा वापर करा। जसं जसं तुम्ही या पानांना हलवत जाताल तसं तसं ही पाने बेसन पिठासोबत एकजीव व्हायला लागतात, पण यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो। आता मस्तपैकी पाने आणि बेसन पीठ जे आहे ते व्यवस्थित असं एकजीव झालं आहे। या ठिकाणी मी आप्पे पात्र जे आहे ते गरम करण्यासाठी ठेवलं आहे। मला साधारणपणे 3 ते 4 मिनिटाचा यासाठी वेळ जो आहे तो लागलेला आहे। नंतर मीही यामध्ये 2 ते 3 थेंब पाण्याचा वापर केला होता। पाणी वापरल्यानंतर थोडंसं जे मिश्रण आहे ते सैलसर होतं। तुम्हाला जर वाटलं की तुमच्याच्यानेही होत नाही तर तुम्ही 2 थेंब तरी पाण्याचा वापर करू शकता। मस्तपैकी आप्पे पात्राला तेल लावून घेतलं आहे। आता काय करायचं आहे, पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आहे आणि आपल्याला मस्त याचे गोल गोल आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत।
आणि आप्पेपात्र तर आपण गरम करण्यासाठी ठेवलंच आहे. आप्पेपात्रामध्ये आपल्याला एक एक गोळा मस्तपैकी ठेवून द्यायचा आहे, किंवा सर्व गोळे आपण एका वेळेला तयार करू शकतो आणि मग ते आपण आप्पेपात्रामध्ये ठेवू शकतो. दोन्हीपैकी कुठली एक प्रोसेस तुम्ही वापरू शकता. खमंग असे सर्व बॉल्स जे आहेत ते बनून तयार आहेत. आप्पेपात्र छान गरम झालं आहे. जेव्हा सर्व बॉल्स आपले ठेवून होतील तेव्हा वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळे अगदी हलकासा याला क्रिस्पीनेस जो आहे तो येतो. आणि आता यावरती मस्त एक झाकण ठेवून द्यायचे आहे आणि 2 ते 3 मिनिटाशी एक छानपैकी याला वाफ काढून घ्यायची आहे. तुम्ही हा पदार्थ सकाळी नाश्त्यामध्ये करू शकता किंवा जेव्हा आपण संध्याकाळच्या चहाच्या वेळेला करू शकता. अगदी कधीही हा पदार्थ तुम्ही करू शकता. आता साधारणपणे 2 2 मिनटानंतर मी जे झाकण आहे ते काढले आहे आणि सर्व जे बॉल्स आहेत ते आता आपल्याला साईडने पलटी करून घ्यायचे आहेत आणि परत एकदा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. ही सर्व प्रोसेस करत असताना मी गॅसची जी फ्लेम आहे ती अतिशय लो केलेली आहे. लो फ्लेमवरतीच आपल्याला याला मस्त असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे किंवा उकडून घ्यायचं आहे आपण काही समजू शकतो. परत एकदा वरून हलकंसं आपण यावरती तेल सोडून घ्यायचं आहे. खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही. अगदी हलकंसं तेल सोडायचं आहे आणि खालच्या साईडनेही आपल्याला छानपैकी हे बॉल्स व्यवस्थित असे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत. वरचा भाग छानपैकी क्रिस्पी असा झालेला आहे. परत एकदा 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती लोच ठेवायची आहे. 2 ते 3 मिनटानंतर मी आता झाकण खोलत आहे आणि परत आपल्याला अगोदर आपण जी प्रोसेस केली सेम तीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. आत्ताच्या ह्याच्यामध्ये बदल एवढाच करायचा आहे की अगोदर आपण 2 ते 3 मिनटाची वाफ दिली होती, आता अगदी 1 1 मिनटाची वाफ देऊन आपल्याला मस्त हे बॉल्स जे आहेत ते क्रिस्पी करून घ्यायचे आहेत. आता आपली या पदार्थाची शेवटची स्टेप चालू आहे म्हणून आता यावरती झाकण ठेवायचं नाही. कारण जर आपण झाकण ठेवलं तर हा पदार्थ कुरकुरीत असा होणार नाही. तुम्ही बेसन पिठाऐवजी कॉर्नफ्लावरही वापरू शकता. कॉर्नफ्लावर घातल्याने अगदी पटकन असा याला कुरकुरीतपणा येतो. तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आता शेवटचे फक्त 1 ते 2 मिनिट आपल्याला आलटून पलटून मस्तपैकी थोडंसं शेकून घ्यायचं आहे. हे खूप छान असे क्रिस्पी होतात, खायला तर खूप छान लागतात आणि गरमागरम आपल्याला याला सर्व्ह करायचं आहे. तुमच्याकडे जर टोमॅटो सॉस वगैरे काही असेल तर तुम्ही त्यासोबतही सर्व करू शकता. किंवा हे नुसते असेही खायला खूप छान आणि खूप टेस्टी असे लागतात. नक्की एकदा याप्रमाणे कमी तेलात होणारा हा पदार्थ नक्की ट्राय करून पहा. खूप छान आणि खूप खमंग असा लागतो. सर्वांना एक विनंती आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर खरंच आम्हालाही खूप छान वाटते आणि नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी थोडंसं प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी जर आवडली तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअरही करा. तुमचे तर काही या रेसिपीबद्दल कमेंट असतील तर मला नक्की कमेंट करा की या ठिकाणी माझंही काही चुकत आहे किंवा तुमचंही काही सजेशन आहे तर तेही मला तुम्ही सजेस्ट करू शकता. तर मग परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर. बाय बाय.